कोणताही सोहळा हा खंबीर पाडवळाशिवाय शक्य होत नाही. आणि गेली 12 वर्ष या कृषी सन्मान सोहळ्याच्या पाठीशी उभी असलेली आरसीएफ सुफला. मी या आरसीएफ सुफलाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक उमेश धात्रक यांना विनंती करतो की त्यांनी या सोहळ्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता मंचावर यावं. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर ही कंपनी ह्या सन्मान सोहळ्याच्या अगदी पहिल्या वर्षापासून दूरदर्शन सह्याद्री बरोबर साथ देत आहे आणि त्याचा आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे. आरसीएफ उज्ज्वला युरिया हे नत्रखत आणि सुफला हे एनपीके खत ह्याचं उत्पादन करते मुख्यतः आणि त्याचबरोबर बायोफर्टिलायझर म्हणजे जैविक खतं आणि मायक्रोन्युट्रियंट बेस्ड फर्टिलायझर आणि त्याचबरोबर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर यांचंही उत्पादन आणि वितरण करते. त्याचबरोबर इतर ग्रेड्सचे एनपीके डीएपी आणि एमओपी सुद्धा बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करून त्याचंही वितरण शेतकऱ्यांसाठी पूर्ण देशभर करते, महाराष्ट्रातही करते. आम्ही माती परीक्षण शेतकऱ्यांना विनामूल्य करून देतो आणि त्या परीक्षणाद्वारे जे रिझल्ट येतात त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांनी कुठली पिकं घ्यावी, कुठल्या खतांचा डोस कधी द्यावा, किती प्रमाणात द्यावा ह्याचं मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे आरसीएफनी फार्मर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी काढलेली आहेत, एक नागपूरमध्ये आणि एक थळ वैशेत अलिबागमध्ये. तिथे महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या शेतकऱ्यांना आम्ही घेऊन येतो, त्यांना नवीन तंत्र आहेत त्याच्याबद्दल माहिती देतो, ट्रेनिंग देतो. त्याचप्रमाणे आरसीएफची एक टोल फ्री फोनलाईन आहे, त्याच्यावर कधीही दिवसभरामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत काही शेतकऱ्यांच्या ज्या क्विरी असतील त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं, त्यांच्या शंकांचं समाधान केलं जातं. आरसीएफ एक शेती पत्रिका म्हणून मंथली मॅगझिन दर महिन्याला काढतं. गेले 52 वर्ष हा उपक्रम सतत सुरू आहे आणि त्याच्या 60,000 प्रती ह्या सर्व महाराष्ट्रामध्ये विनामूल्य वितरित केल्या जातात. आणि हेच आता टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन ह्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉपीज ह्या आम्ही फेसबुकवर, ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या सर्व शेतकरी बंधूंचा आणि इतरांचा जो सत्कार होत आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आरसीएफ.